Oh, the super sword. This is why I have listened to that. Sorry, I ordered to go. 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 शकुमावशी कुठे तू दरवेळेस मला शकुमावशी शकुमावशी करून येतो. गुड मॉर्निंग आई. गप्प बस खोटाळा. गुड मॉर्निंग सिटू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू काय सिटूला कामात मदत करतोयस? हो. नाही. एक मिनिट एक मिनिट. ठरवा आधी आपापसात आणि मग मला सांगा. नाही एक मिनिट, तू सकाळपासून कुठे गेली होतीस? मी ते आणि हे काय मावशी? काय नाही, ते क्लिनिक मध्ये गेले होते रे. कशाला? रुटीन चेकअप साठी गेले होते. सगळं ठीक आहे. एक मिनिट, मग तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही? आम्ही आलो असतो ना तुमच्या बरोबर. हो मला असता. सगळं ठीक आहे. सगळं ठीक आहे. तर तू घाईघाईत का गेली सकाळी सकाळी? मी घाईघाईत नाही गेले, तुम्हाला सांगायचं राहून गेलं इतकंच. बस बाकी काही नाही. ओके. आणि हा सुटू, मला भूक लागली आहे, प्लीज हा नाश्ता आणते. आणते नाश्ता. आणते हा नाश्ता. तू बस ऐक, तू पण नाश्ता. नाही नाही नाही, मी बस रुटीन चेकअप झालाय ना तुझा, तुला ती नाश्ता आणते, मी पाणी पिऊन आलो. ओके. ऐकलंस का? येस. साखर आहे का? काय काय काय? पाणी पितोय ना. हो ते तू मगाशी सांगितलंस. झालं ना पिऊन? आज तुझ्या आणि नलूच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर मी घरी थांबले ना, तर तुला वेळेवर जायला हवं ना ऑफिसमध्ये. हो ना, मी पण हेच सांगते त्याला मगासपासन. हो 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 हो. म्हणजे का ऑफिसला? हा हो. जातो मी, पाणी पितो. ऑल राईट ठीक आहे, जातो ऑफिसला. जातो ऑफिसला. जातो ऑफिसला. ओम दबा दे. नाही नाही, मी मी देते मी देते मी देते. ओम 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 ओम. काय कुणातरी राग आलाय का? कोणी चिडलंय का माझ्यावर? गाल लाल झाले ना? कस लाल? लाल नाही झालंय. इतर सगळ्यांना वेळ दिला तुझ्याकडे वेळ, पण मला वेळ दिला तुझ्याकडे वेळ नाही आहे. नाही बोलाय. नाही ठीक आहे, मला ऑफिसला उशीर झालाय त्यामुळे मी चालू. गुड मॉर्निंग मम्मी जी. गुड मॉर्निंग रॉकी. मम्मी जी सवेरे सवेरे कहाँ गई थी आप? काही नाही रे, रुटीन चेकअप साठी गेले होते. सिटू मेरे को दुसरा देना ये. सिटू बाळा तू बस आमच्या बरोबर नाश्ता करून घे. नाही ठीक आहे मावशी. देखा सिटू, मम्मी जी को तेरी कितनी फिक्र आहे. अरे मग लाडकी सून आहे माझी, काळजी वाटणारच. मावशी पण मला काय वाटतं माहितीये का, की आपण दोघींनी मिळून या घरच्या लेकीची काळजी करायला पाहिजे आता. करेक्ट मम्मी जी. वो ना आजकल खाना भी नहीं खा रही. बोला मैंने उसको अब भी कहा कि चल साथ में नाश्ता करते, तो मुझे बोली नहीं तू जा. अरे मला सांग, मला दे बघू, मी मी घेऊन जाते. नाही 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 मावशी, ब्रेकफास्ट मी नेऊन देईन त्यांना, पण मी त्याबद्दल नाही बोलत. मग मी असं म्हणत होते की आपण मालविकाताईंच्या लग्नाच बघायला पाहिजे ना. स्वीटू, अरे स्वीटू तेरे मुंह में वो रबडी गुलाबजाम तेरे को जो पसंद है ना वो यार कसम से. ओए बोलो बोलो मम्मी जी, आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है, यार की शादी है. रॉकी काय यार, यार की शादी? अरे सॉरी सॉरी,
आज तो मेरी शादी है, आज तो मेरी शादी है, मेरी शादी है आज तो मावशी मी बरोबर बोलते ना? आता बरोबर बोललीस, घरच्या सुनेसारखी. मी काय म्हणते, मी आताच गुरुजींना फोन करते. हो, ह्या वर्षी उडवून टाकूया बार, नाहीतरी दोघांच्या मनात आहेच. म्हणजे मावशी मी असं ऐकलंय, मला माहित नाही कारण मी कधी बघितलं नाही, पण रॉकी दादांच्या घरच्यांकडे म्हणे बिदाई खूप भारी करतात. ऍक्च्युली अरे एकदम जोरदार. मैं क्या बोलता हूँ, तुम लोग ना बेबी को एकदम अच्छे से धमाके से विदाई करो ना, उसके ससुराल भेजो ना. पण विदाई कशाला करायची, तुम्ही घेऊन जा ना त्यांना सोबत. हाँ यार, मेरी शादी में भूल जाता. तुझ्यासाठी पुरणपोळी केली. हा जवाब यूट्यूब खरंच खूप छान आहे. तुला माहितीये का, मी आयुष्यात खूप पदार्थ खाल्लेत वेगवेगळे, त्यातले काहीच पदार्थ असे जे मला खूप आवडलेत मनापासून. तू बनवलेले पुरणपोळी त्यातला एक पदार्थ आहे. खरंच खूप समाधान वाटत. तुझ्यासाठी पुरणपोळी करणं म्हणजे समाधान. तुला माहिती, मी सगळी कामं सोडून ऑफिस मधनं डायरेक्ट इथे आलो तुझा फोन झाल्यावर. पण मला माहित नव्हतं की असं सरप्राईज असेल. एक मिनिट, तू ऑफिस मधून काय सांगून निघालास? घरी महत्वाचं काम आहे सांगून आलो. नाही, नलू मावशी म्हणत होती की आईला असं सांगून निघालास. आलो मी. येडा, माझ्यासाठी पुरणपोळी केलीस, तो मी तुझ्यासाठी जिरा गोळी आणली. त्याच्यापेक्षा अजून गोड काहीतरी हवं. ऐक ना स्वीटू, घरात कोणी नाहीये का? आई ओकी आई कोणीच नाहीये. नाशिकला गेले. आणि डॅडी कुठे? डॅडी ट्रिपला गेलेत मित्रांसोबत. तो रमेश सुरेश बाकीचे? मी त्यांना सुट्टी दिली. सुट्टी दिलीस तू आज का बर? आज काय विशेष कारण आहे सुट्टी द्यायचं?
अहो अहो नाश्ता तयार आहे, झाली का आंघोळ? रॉकी हे काय होत रे? अरे इतना प्यार से बुला रही है ना वो। अहो अहो मम्मी जी चलो। अहो 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 झाली नाही का अजून आंघोळ? होतीये होतीये, या लवकर आता बाहेर। अगं काय सांगू, काल रात्रीचा विचार मनातूनच जात नाहीये। काय रात्र होती असं वाटत होतं संपूच नाही। बास आता या बाहेर। नाही नाही पाठीला साबण लावायचा, बाहेर कसा येऊ? हो थांब मी दार उघडतो, तू आत ये। नको मी। हो तुम्ही हे तू काय, मी तुम्ही काय चाललंय तुझं? आता तुझा आहोय ना मी। आता आपल्यामध्ये काहीच लपलेलं नाहीये स्वीटू, खरं सांगू का कालची रात्र खूप मॅजिकल होती। तू गप्प काय आहेस, काहीतरी बोल ना। लागतेस का स्वीटू? अगं आपण काल रात्री प्लीज बाहेर ये आणि अजून काही बोलू नकोस प्लीज। डायरेक्ट ओम अहो म्हणणार, स्वीट वाटत जरा। ओम बास आता बाहेर ये। अहो बाहेर या असं म्हणणार। अगं बास बास बीस काही नाही, माझं अजून कालचं प्रेम अजूनही बास झालेलं नाही आणि आजचं तर नाहीच नाही। ओम ओम नको नको ना काय प्लीज काही बोलू नकोस अजून। बर बाबा ठीक आहे, गप्प बसतो पण माझ्या पाठीला साबण तर लावून दे। ये ना आतमध्ये। आहो बोला हो स्वीटू आलीस? क्या बात है, ये ये अगं लवकर आतमध्ये ये। रॉकी कुठं कुठं बाहेर जा बाहेर। अरे ओम भाई पीठ पे साबण मलला आहे क्या? म्हणजे बोला ना मैं बोलता हूँ। रॉकी कशाला चिडवतोस त्याला? अरे मम्मी जी चिडा नहीं रहा हूँ, मैं तो उनकी तारीफ कर रहा हूँ, देखो ना कितना एंजॉय कर रहे दोनों। छिटू तू आई आणि रॉकी आले सांगितलं का नाहीस? अरे तू कसं बोलणार, तिचे अहो इतके पडपड पडपड करत होते, तिला बोलायलाच दिलं नाही तिच्या अहोंनी। अच्छा तो इसलिए नौकरों को छुट्टी दी है क्या? अच्छा अच्छा म्हणजे तू सुट्टी दिलीस होय? ते काय झालं स्वीटू म्हटली की काही फार काम नाहीये। काय झालं मावशी? एक मिनिट एक मिनिट, मी दोघांनाही कारण विचारलं नाहीये। तो फिर अभी काम कौन करेगा? नहीं मतलब मम्मी जी की तबीयत ठीक नहीं है ना। व्हाट एक मिनिट काय झालं तुम्हाला? काय झालंय आई तुला बरं नाही वाटत आहे? अरे खरंच काही नाही, प्रवासाची जरा दगदग झाली आणि त्यामुळे जरा थोडा प्रवासाचा त्रास झाला, बाकी काही नाही। बरं तू आटप, छान स्वयंपाक करते तुमच्यासाठी। नाही नाही अजिबात काही स्वयंपाक वगैरे करायचा नाहीये, रूम मध्ये जायचं आणि आराम करायचा, मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते। अगं ठीक आहे आता बाळा। नाही ठीक बीक काही नाही, आराम करायचा जरी। अरे मम्मी जी जब ओम बायोसिटी बोल रहे आप आराम कीजिए तो ठीक है, चलो मैं आपको लेके जाता हूँ रूम में। चलो सॉरी ना मम्मी जी, हो गया फिसल गई जबान, चलो आप लोग एंजॉय कीजिए। तू काय कुणी, मी आतमध्ये काहीच घातलं नव्हतं, तू आतमध्ये कसं आला? मी सांगते तुला बाहेर आहे बाहेर ये। बरं ऐक ना आई ओके आहे ना? थकवा असेल प्रवासात आले मी बघते, तू जरा Thank you.
सॉरी. सॉरी, माझ्या डोक्यात वेगळे विचार होते तेव्हा. सॉरी. खरंच सॉरी. हे बघ, मी माझ्या गोड नवऱ्यासाठी गोड शिरा केलाय. सॉरी. एवढं काय चिडायचो, प्लीज समजून घे ना. हे बघ, मी शिरा केलाय तुझ्यासाठी. अरे तू नाही खाणारस? नक्की नाही खाणारस? नक्की नको आहे. ठीक आहे, मी खाणार आहे. मस्त आला. आधीच बनवणारी नाव स्वीट, त्यात तिने तिच्या अहोंसाठी इतका प्रेमाने बनवलाय शिरा, म्हणजे गोड असणारच आहे. वा, मी संपून टाके ना. खरंच नको. एक सांगू, रेसिपी कसली असेल त्यात चवीपुरतं सॉरी घातलं ना थोडं बायकोच कि ते अजून कमाल टेस्टी होत. पण आता जाऊ दे, काय करणार, नाही काहींच्या नशिबात तर काय. एवढ्या प्रेमाने कोणी मला दिलं असत तर मी खाल्लं असत. पण त्याचा हा मी खाते. हा घास तुमच्या आहूंचा. तुला आवडलं ना? अगदी तसंच झालं. सॉरी म्हणण्या इतका वाईट नाही झालाय. ऍक्च्युली माझी जी अग आहे तिच्यासारखा गोड झाला एकदम. वाटलेस परत एकदा खाऊन बघ. पण अहून सारखा झालाय जास्त. माझ्या अग सारखा झालाय बघ. एकदा एकदा मला टेस्ट करायचं परत एकदा. हा शिरा, माझी एक आग आहे तस आहे, पण ही आग आहे ना स्वीटू, तिचा सारखा गोड झाला. आपण लहान मुलांसारखे भरवतो एकमेकांना. लहान मुलंच होत आपण. एकमेकांना भरवतो काय, एकमेकांची भांडतो काय, रुसतो काय एकमेकांवर, नाही का? त्यात गोडवा आहे ना. गोडवा आहेच ते. लहान मुलं गोडच असतात ना. आता आपल्या मध्ये हा काय विषय? तुला आवडत नाहीत का लहान मुलं? नाही नाही, आवडतात ना. मला लहान मुलं खूप आवडतात. आपल्या समोर खेळताना छान वाटतात, दुसऱ्याच्या कडेवर छान वाटतात. दुसऱ्याची लहान मुलं खूप छान वाटतात. पण
आपल्याकडे वर लहान मुल आलं तर तू बघ मी छान सांभाळेन. तू आधी मला सांभाळ माझी राणी, माझे लाड कर, मला पॅम्पर कर, लहान मुलं मी ते तर करतेच आहे, तुझे लाड करतेच आहे, पण जर आपलं बाळ आलं तर बेटू मला या विषयावरच बोलायचं नाही. आता आपलं प्रेम दुसऱ्या कोणाबरोबर तरी शेअर करण्याच्या मी तरी मनस्थिती नाही आणि माझी तयारी नाही. पण आई स्वीटू तू माझं आई, मी खूप तुला ऑनेस्टली सांगतोय मला नको आहे आता बाळ या विषयावर, मला काही बोलायचं नाही आहे, मला काही या विषयावर इथून पुढे जायचंच नाही. आपलं लग्न इतक्या मुश्किलीने झालंय, आता हे दिवस आहेत हे तुझे आणि माझे आपण एन्जॉय करायचे दिवस आहेत, आणि एकदा मूल झालं की आपली जबाबदारी असते, पूर्ण आयुष्यावरती जबाबदारी असते. आपलं प्रेम मला आत्ता शेअर करायचं नाही आहे, त्यामुळे बाळ हा विषय काढून प्लीज आता मूड खराब करू नको. तिथे शकुमाशी वेगळीच स्वप्न बघतायत आणि हा विषय पण काढू नको बघतो. ठीक आहे, नाही काढणार विषय. माझी गुणाची बायको चला गुंतलेले केश मला तू खूप खूप आवडते. तने खबर तू जर कधी दुसऱ्या मुलीकडे असे बघितले ने तर हू तने मारी नाखीस, कारण तू फक्त माझा माझा ढोकला, माझा पापडा, माझा पात्रा. तुम्ही पण फक्त माझीच आहेस इंजन. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू थ्री. I love you four, give me more. I love you four, give me more. Hai hai. Jo tujha premat tar mi kavita pad karayla lagle. Hi kavita hoti? Nahi, mala khup avadli Kinjal, bahu saras. Avadli de. Mag tu kadhi sangnar? Kay? Apna baddal tujha gharchyanna? Gharchyanna? Ha to. Are tane khabar? माझ्या पप्पांनी आहे ना माझ्यासाठी मुलं बघायला सुरुवात केली. सुरत वरन चार, अहमदाबाद वरन सहा आणि वडोदरा वरन सात मुलं बघितली आहेत. कधी पण माझ्या बँड वागेल. तू असं नको ना बोलू. आपलं ठरलंय ना, मी आता सेटल होईन आणि मग आपण बोलू. तू ह्या स्पीडने कधी सेटल होणार चिन्या, आणि मी किती वाट बघायची. तने खबर जो सुरतच्या छोकरा आहे नाही त्याच्याकडे दोन दुकानं, चार गाड्या आणि पाच बाईक आहेत. आणि जे वडोदरा वाले हे ने त्याचे दोन फॉरेनला बिझनेस आहेत. दोन फॉरेनला कुठले? अरे एकले फॉरेनला दोन दोन बिझनेस आहेत. अरे ला. हो मी फक्त हो असे म्हटले ने की ते मला असे घेऊन जातील. पण त्याने त्याने खबर मला नाही जायचे, मला तुझ्यासोबत राहायचे आहे. माझा ढोकला, माझी पुरणपोळी, माझा पापडा, माझी अळूवडी, मारा पात्रा, माझी शंकरपाळी, माझ्या उंदीओ, माझी राहू दे उद्या सुचेल. इथेच थांब, मी जाऊन येते जरा. इंजन मी बोलतो. हा मी करतो प्रयत्न, जाऊ नको. सातशे सातशे पक्का पक्का. मावशी मासी नाही मावशी. हाय हाय मासी. हाय हाय मावशी. ही माझी फ्रेंड आहे किंजल, आणि किंजल ह्या शकू मावशी. ननू काकी आहे ना तिची बेस्ट फ्रेंड आणि सिटीच्या सासू. नाईस मीटिंग यू मासी. सेम हियर. मावशी तुम्ही इथे? माझं इथे जरा एक काम होत. पण तू इथे काय करतोय? हा मला भेटायला आले. नाही माझं पण काम होत. पण तू तर बोलले की तू मला भेटायला आले. का
किंजल रेवा दे. अरे वा, गुजराती पण शिकलास तू? हा तो मी शिकवले. मावशी तुम्हाला उशीर होत असेल ना? नाही होतोय, येते मी. बाय बाय बाय. ओ मासी, तिकडे कुठे जाते? तिथे रस्ताच संपते. तिकडे एक हॉस्पिटल आहे, पती दी ये. विचाराच्या नादात विसरूनच गेले. ऍक्च्युली घरीच जात होते मी. तुम्हाला कुठे सोडू का? नाही नाही, नको मावशी, आम्ही जाऊ ना. ए नाना शू, हा हा सोडा ने, ते दादरच्या आगरपट्टी सोडून द्या मला, तिथून आपण ट्रेनने जाऊया. अच्छा दादरला जाताय, चला सोडते, बसा गाडी. तुम्हाला उलट पडेल राहू. काही उलट नाही, वाटतच आहे, चला बसा बसा गाडी. माशी बोलते ना तर चालायचे, मोठ्या लोकांचे ऐकायचे असते. बसा गाडी, जाऊया ने. तू म्हणजे जो जो गाडी तो जो. हाय बसते आधी तर जाऊ. मावशी, कुठे गेल्या? इकडे पण नाहीये, घरात नाहीये कुठे. मावशी मला वाटलं तरी त्यात अपसेट आहेत म्हणून. डॉक्टर कडे जायला नाही म्हणत कळणार कस? नाही, काहीतरी चुकतंय. मला इतकी का काळजी वाटते? डॉक्टर शानबाग, मावशी हॉस्पिटल मध्ये गेले असतील का? पण एकटं जाण्यासारखं काय झालंय? मला काय आता बोलायला? साळवींचे घर हेच आहे ने? हो, आपण कोण? मी किंजल. हिशोब करतोय. ते लोक येतात दारात काम करून घ्यायला. काय रिपेअर करायचं तुमचं? मोबाईल की रेडिओ? नाना, मी त्याच्यासाठी नाही आले. मी तर चिनूची लव्हर. चिन्या, काय काय? अरे चिन्या, काय बोलते? तू ओळखतोस तिला? हा तो चिनूचे पण माझ्यावर प्रेम आहे, है ना चिनुडी? चिनुडी ही, मी मिठाई आणली. तुम्हे बधाने मिठाई गमे छे ने, એટલે तुम्हाला सगळ्यांना मिठाई आवडते ने? हा आलो, એટલે मिठाई आणली. आलो ले ले. नहीं नो नो, सूरजची फेवरेट आहे, फेमस आहे, फेमस. आलो असू दे. हे चिन्या, ही तुझी मैत्रीण आहे का रे? नाही. हो हो, म्हणजे नाही, म्हणजे किंजल तू इथे कशी काय आलीस? कशी एटले शू गधेडा, ऑटोने आले ने. अरे तने खबर, माझे पप्पा आहेत ने, ते माझे लग्न करून टाकत होते. हो, सूरजचा एक खूप मोठा बिझनेसमॅन बघितला, बोलले ह्याच्या बरोबर पाकू करून टाक. पण मी त्यांना सांगितले माझ्या आहे ना याची दुडीवर खूप प्रेम आहे. ए बधू जवा दे, ह्या
ह्या सगळ्यांमध्ये तुझे साचे साचे मम्मी पप्पा कोण आहे? तुम्ही हो नाही काय म्हणताय? मी हाय हाय पप्पा, पाया पडते हो? नाही आशीर्वाद द्या ने. नाही असू दे असू दे चिन्या, हे सगळं काय आहे बाबा? हा अरे बाळा, तुमचं खरंच काही ठरलंय का रे? असं कसं ठरेल, आपण अजून जिवंत आहोत ना. अरे बाबा शरद, जरा शांत हो, जरा शांत हो ना जरा. ए चिन्या, अरे ही मुलगी जे काही बोलते ते सगळं काय खरं आहे का? काय बोल ना. ए चिन्या, कधीपासून चाललंय सगळं? भाऊजी थांबा ना, तुम्ही शांत व्हा, त्याला बोलू द्या ना. वहिनी अहो काय बोलू नका बोलताय, मला आधीच वाटलं होतं याची लक्षणं काही ठीक दिसत नाही. आता ही मुलगी मिठाई घेऊन आली आहे, सामान घेऊन आली आहे, काय बोलायचं हिला आपण? भाऊजी थांबा ना सर. चिन्या माझं सांग ना, कधीपासून चाललंय हे? अरे बाळा काय विचारतात सगळे? दहा दिवस झाले. काय परमेश्वरा, सुमन फक्त 10 दिवस झाले? अरे चिन्या ती सगळं सामान घेऊन आपल्या घरी आली आहे. आमच्याकडे काय ऑप्शनच नव्हते ने मामनजी. ये मामनजी नाही काकांजी, आपला हा चिन्याचा काका आहे काकांजी. हे बाळा चिन्या, अरे फक्त 10 दिवस झाले, हे मुलगी सगळं सामान घेऊन स्वतःच घर सोडून इथे राहायला आली आहे, हे जर तिच्या बाबांना कळलं आणि त्याने जर पोलीस मध्ये तक्रार केली तर काय करायचं? दादा तिच्या मागोमाग आता पोलीस कधी चाळीत येतील? चाळीत आपली शोभा होईल आता. असं नका हो बोलू. तू गप ग, दिवे लावले तुझ्या पोराने, अक्कल नाही काढीची आणि प्रेम करायला निघालाय. छाडू छाडू हाय हाय, हे तर माझ्या पप्पा पेक्षा पण लय डेंजर आहे. तू बाजूला सर का जिंगल? अहो बाबा किंजल. हा तेच ते. ए चिन्या तू मला अक्कल शिकू नका. अरे या पोरीच्या लपड्यात सापडलास ना तर पोलीस केवढा त्रास देतात माहित आहे? अख्खी चाबडी सोलून काढतील तुझी. असं नका बोलू. गप ग भाऊजी, शांत माना तुम्ही जरा. चिन्या तू पुढे. चिन्या तू पुढे. नाही आता पुढे. तू आधी झाडू ठेव आधी. आमच्या दोघांचे प्रेम आहे पप्पा. ये मी तुझा पप्पा नाही आहे. आपण लग्नानंतर होणार आहे ना पप्पा? हे अगं पोरी, बाळा लग्न म्हणजे भाऊला भाऊलीचा खेळ नसतो ग. हे असं फळून येऊन लग्न नसतं होत. थांब जरा, श्वास घे श्वास घे. ऐक ना मला सांग, तुझं वय काय आहे? 18 वर्ष पूर्ण आहे का? नाना नाही आहे ना, मग कसं होणार लग्न? घे. अरे 18 वर्ष नाही, मी 21 वर्ष पूर्ण आहे आणि आम्ही दोघं अडल्ट आहे. लॉ ने आम्ही दोघंही लग्न करू शकते, हे ना चिमडी?